नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांच्या बातम्या, पीक विमा, अनुदान या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। पहिली अपडेट आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजार मध्ये सोमवारी हरभऱ्याची 300 क्विंटल आवक झाली होती। हरभऱ्याला प्रति क्विंटल किमान 39.50 ते कमाल 43 ते 75 रुपये सरासरी 41.62 रुपये दर मिळाला आहे, अशी माहिती बाजार समितीने हिंगोली जिल्ह्यामधून दिलेली आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा लाभ घेणारे महाराष्ट्रातील तब्बल 26,000 शेतकरी योजनेसाठी अपात्र असल्याचे समोर आलेले आहे। त्यांच्या बँक खात्यात सरकारने 11 कोटी रुपयाची रक्कम जमा केली आहे। ही रक्कम आता वसूल करण्यात येणार असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तर ही रक्कम जे शेतकरी या योजनेपासून अपात्र म्हणून घोषित झाले होते अशा शेतकऱ्यांचे पैसे वसूल करण्यात येणार आहेत। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। पीक विम्यासंदर्भातील किसान भागीदारी प्राधान्य हमारी मोहिमेअंतर्गत 27 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता फसल विमा पाठशाळेचे थेट प्रक्षेपण होणार आहे। याच्यामध्ये पीक विम्यासंदर्भातील माहिती ही सांगितली जाणार आहे, त्याचं महत्त्व सांगितलं जाणार आहे। चला पाहूया पुढच्या अपडेट। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन निधी वाढवा योगींचा केंद्राकडे आग्रह। गेल्या 2 वर्षापासून राज्यात नैसर्गिक शेती केली जात आहे। येत्या खरीपापासून राज्य सरकारच्या कृषी विभागात अखंडरित्या 135 शेतजमिनीमध्ये नैसर्गिक शेती केली जाणार आहे। 5 कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे आणि 10 विभागीय कृषी चाचण्या व प्रात्यक्षिक केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्याला नैसर्गिक शेतीकडे प्रवृत्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं योगी सरकारने सांगितलेलं आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। ही आहे सातारा जिल्ह्यातून जिल्ह्यातील 14 साखर कारखाने गाळप करूनही अद्याप 2.5 लाख मेट्रिक टन ऊस हा शिल्लक आहे। याच वेगाने गाळप सुरू राहिल्यास मेच्या पहिल्या आठवड्यात गाळप उरकण्याची शक्यता आहे। त्यानंतर सह्याद्री आणि अजिंक्यतारा कारखाना पुढे सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे। आत्तापर्यंत 7 खाजगी व 7 सहकारी साखर कारखाने मिळून 1,07,80,594 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 1,17,24,165 क्विंटल साखर पोत्याची निर्मिती केलेली आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे। ही अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातून दिवसेंदिवस वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत। यंदा मार्च महिन्यापासून तळपत्या सूर्याची उष्णता झेलावी लागत आहे। अशा स्थितीत भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना पिकाचं रक्षण करावं असा प्रश्न पडत आहे। त्यातच महावितरणाकडून सातत्यानं विजेचं भारनियमन केलं जात आहे, त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी लाईट नाही, परिणामी हातातोंडाशी आलेला भाजीपालाही नष्ट होत आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये मिरची उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे। पुढची अपडेट पाहूया। राज्यात वाढत्या उन्हाबरोबरच विविध भागात पशुखाद्य टंचाई निर्माण झाली आहे। यासोबत चारा भाव वाढल्याने पशुपालन परवडत नसल्याने आपल्या पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळलेले पशु आता कवडीमोल भावात विकण्याची वेळ हे शेतकऱ्यांवर आलेलंचं चित्र हे पाहायला मिळत आहे। अशाच प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा व शेअर करा।